जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी. नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी. 155 पेक्षा अधिक प्रोडक्ट, भरघोस डिस्काउंट, आकर्षक किंमत, सर्वोत्कृष्ट सर्व्हिस, फायनान्स सुविधा, कॅशबॅक ऑफर, 28 पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध. प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, कूलर, वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये. HDFC, बजाज फायनान्स, TVS यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध. राम एजन्सी, सावेडी, नवी पेठ, मार्केट यार्ड, अहमदनगर. नमस्कार, मी साक्षी, News24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत. पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरवातमध्ये. लैंगिक अत्याचार व अतिरिक्त शैक्षणिक शुल्क प्रकरणी रणदीप मेडिकल फाउंडेशनचा डॉक्टर भास्कर मोरे सध्या तुरुंगात आहे. तेथे त्याला मोबाईल व अन्य सुविधा पुरवल्या जात आहेत. हा प्रकार गंभीर असून सेवा पुरविणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष पांडुरंग भोसले यांनी केली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी परिसरात काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. दिनांक 13 रोजी लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया चालू असल्यामुळे सर्वत्र शेतकरी मतदानाला ये जा करत होते, परंतु दिवसभर वातावरणात खूप मोठी उष्णता निर्माण झाली होती. सायंकाळी 6 वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरण तयार झाले. त्यानंतर वादळासह विजांचा कडकडाटासह पावसाने दमदार हजेरी लावली. 2 ते 2.5 तास चाललेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची मोठी दैना केली आहे. कर्जत तालुक्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस बरसत असताना भीमापट्ट्यालगत असलेल्या खेडसह अनेक गावांमध्ये सलग 2 दिवस पावसाच्या सरी बरसल्या. सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांच्या कडकडाट्याने परिसर दणाणून सोडला. ठिकठिकाणी पावसाच्या हलक्या भारी सरी कोसळल्याने या भागात ऊस पिकाला मोठा दिलासा मिळणार आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील बोटा गावात मंगळवारी 14 मे रोजी सकाळी 7 ते 5 वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सह्याद्री प्रतिष्ठान, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, शिवजयंती सोहळा समिती, बोटा यांच्या संयुक्त विद्यमानाने घेतलेल्या या शिबिरात 131 रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. मुळा धरणाच्या पाण्यातून डाव्या कालव्याखाली शेतकऱ्यांना किमान 10 ते 12 दिवसांसाठी आवर्तन मिळाल्यास पिके वाचतील अशी आर्त विनवणी घेऊन शेतकरी आमदार प्राजक्ता तनपुरे यांच्याकडे आले होते. पाटबंधारे विभागाचे अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता सकाळी होकार देणाऱ्या अधिकाऱ्यांकडून सायंकाळी पाणी सोडण्यास नकार आल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जातोय. जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊ छोटीशी विश्रांती. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदन वन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदन वन साई बन. साई बन सुटेचा आनंद लुटू झाडी हिरवी का, प्राणी पक्षी कारंजे धबधब्यांचे धार. टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन. विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया पुढील बातम्या. दिव्यांग मतदारांनी मतदान प्रक्रियेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून निवडणूक उत्सव साजरा केला. पटेल हायस्कूल व मुकबधीर विद्यालय या ठिकाणी दिव्यांग मतदारांसाठी विशेष केंद्र निर्मिती करून दिव्यांग मतदारांना गुलाब पुष्प देऊन गौरव करण्यात आला. दिव्यांग मतदारांचा उत्साह इतर मतदारांसाठी प्रेरणादायी ठरत आहे असे प्रतिपादन दिव्यांग विशेष केंद्र उद्घाटन प्रसंगी अहमदनगर जिल्हा परिषदेचे उपजिल्हा नोडल अधिकारी दिव्यांग व्यवस्थापन तथा जिल्हा समाज कल्याण अधिकारी देवेदास कोकटे यांनी केले.
कोपरगाव बस स्थानकातील बसचे वेळापत्रकाचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे, त्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. या सगळ्या प्रकाराला जबाबदार कोण असा सवाल भाजपचे चेतन खुबानी यांनी प्रशासनाला केला आहे. सततच्या सुट्या व वेळोवेळी खराब असणाऱ्या बसेस यामुळे कोपरगाव आगारातून सुटणाऱ्या बसेसचे नियोजन पूर्णपणे कोलमडलेले दिसते. गोदावरीचे आवर्तन थांबवल्याने पुलतांबा गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना पाणी विकत घेण्याची वेळ आली असून महिलांमध्ये नाराजगी पसरली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने पर्यायी पाणी पुरवठा करण्याची व्यवस्था करावी, तसेच गोदावरी कालव्याचे आवर्तन लवकर सोडावे अशी मागणी महिलांमधून होत आहे. पुलतांब्याचे राजकारण गेल्या अनेक वर्षापासून पाणी प्रश्नावर सुरू आहे. नुकत्याच अंदाजे 32 कोटींच्या पाणी पुरवठा योजनेचे काम होऊनही तीव्र पाणी टंचाई निर्माण होत आहे, तर अशा पाणी टंचाईचा गावाला काय उपयोग असा महिला सवाल करत आहेत. संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे शिवारातील जारवेकर वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यादरम्यान स्टोन क्रश परिसरात शेतातील लिंबाच्या झाडाला सुती दोऱ्याच्या साह्याने गळपास घेत एकाने आत्महत्या केली आहे. भगवत बाळा दिघे असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्याने पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे. भगवत बाळा दिघे याचा मृतदेह तळेगाव शिवारातील जारवेकर परिसरात शेतात असलेल्या लिंबाच्या झाडाला सुती दोऱ्याच्या साह्याने गळपास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. पाथर्डी शहरातील कसबा विभागात 5 शेळ्यांची चोरी झाली होती. यात चोरलेल्या शेळ्या शेवगाव येथील आठवडे बाजारात विकताना 3 पैकी 1 चोरट्याला शेळी मालकांनी शेळीसह रंगेहात पकडले. शेळी मालकांना पाहताच संधीचा फायदा घेऊन 2 चोरटे त्या ठिकाणाहून पळून गेले असून 1 चोरट्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पाथर्डीतील कसबा विभागात राहणारे सीताराम बुरुडे यांच्या 4 तर अशोक शिंदे यांची 1 अशा एकूण 5 शेळ्या आणि बोकर चोरीला गेले होते. जिल्ह्याची खबर बात मध्ये इथे थांबतोय. तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज 24 सह्याद्री.